बातमी आहे मनोज जरांगेंच्या राज्यव्यापी दौऱ्याची। मनोज जरांगे पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत आणि आता मनोज जरांगेंनी 15 नोव्हेंबर पासून आपल्या दौऱ्याची घोषणा केलेली आहे। 15 ते 23 नोव्हेंबर पर्यंत जरांगे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत। त्यांचा दौरा हा नेमका कसा असेल पाहूयात आणि ते नेमकं या दौऱ्यात काय बोलतात याकडे देखील लक्ष लागलेलं आहे, त्यामुळे नेमका जरांगेंचा दौरा कसा असणार आहे पाहूया। मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र दौरा करणार आहेत। 15 नोव्हेंबर पासून मनोज जरांगेंची तोफ पुन्हा धडाडणार आहे। 23 नोव्हेंबरला हा दौरा संपेल। या दौऱ्यात जरांगे हे ठाणे, पालघर, नाशिक, त्र्यंबकेश्वर, नेवासा, संगमनेर आणि श्रीरामपूर सह अनेक ठिकाणी भेटी देणार आहेत। सरकारला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिल्यानंतर मनोज जरांगे तिसऱ्या टप्प्यात पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करतायत। छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मनोज जरांगेंनी आपल्या तिसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर केलंय। विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यात त्यांनी सरकारवर गंभीर आरोप आणि टीका केली होती। सोबतच 1 डिसेंबर पासून राज्यातील प्रत्येक गावागावात साखळी उपोषण केलं जाणार असल्याचंही जरांगे आता म्हणतायत। त्यामुळे तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र दौरा करताना जरांगे आपल्या सभांमधून काय बोलणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय।